ऍक्च्युली कसं आहे म्हणजे हा आता हा माझा सेकंड बेबी, माझी फर्स्ट टीनू, ही माझी फर्स्ट मुलगी. आणि मग सेकंड असं म्हणजे खूप जणांकडून मी ऐकलं होतं की सेकंड बेबी जो असतो ना तो लवकर होतो, म्हणजे तो पूर्ण दिवस घेत नाही, नऊ महिने नऊ दिवस घेत नाही असं सांगतात काहीतरी. म्हणजे खूप जण बोलले, पण मी ठरवलं होतं नाही ह्याचे 9 महिने 9 दिवस घ्यायचेच. आणि जसं तुमच्याकडे एक सगळ्यात मोठा शस्त्र आहे ते अफर्मेशन, जे तुमच्याकडून मी शिकले, ते मी दररोज उठत होते पहाटे 4 वाजता आणि मी ते अफर्मेशन लिहित होतो की माझे 9 महिने 9 दिवस, माझं बाळ 9 महिने 9 दिवस घेणार आणि 18 फेब्रुवारी जन्मायला असं मी ठरवलं होतं आणि लिहित होते. आणि हार्डली 2 महिने अगोदर सहज माझ्या ऑफिसमध्ये मी अशी बोलत होते, मला विचारलं होतं की कधी ह्याची ड्यू, म्हणजे माझी ड्यू डेट, तर मी म्हणलं 18 फेब्रुवारी. तर सहज बोलले अरे 19 फेब्रुवारी, एक दिवस थांब, 19 फेब्रुवारीला होते. म्हणलं लक्षात नाही आलं 19 फेब्रुवारी शिवजयंती आहे. मग म्हणलं नाही. आणि एकतर मला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूपच आमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे. म्हणलं आता सर एक दिवसासाठी माझं बाळ शिवजयंतीला जन्माला येणार. परत अफर्मेशन द्यायला आले की 19 फेब्रुवारीला माझं बाळ येणार. आणि हार्डली 1.5-2 महिनेच मी लिहिलं असेल ते. आणि बघ म्हणजे पहिल्यांदा की पूर्ण दिवस घेत नाही तिथं घेतले, आणि शिवाय 19 फेब्रुवारी जी मला तारीख हवी होती तिथं मला मिळाली. सो मला थँक्यू सो मच जी एस एम बी एस, थँक्यू सो मच.